नमस्कार, मैं विशाल परदेशी। मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राज्य सरकारने घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयाची, ज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग सदस्यांची संख्या बदलण्यात आली आणि यानुसार मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महानगरपालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग पद्धत निश्चित करण्यात आली आहे। या सदस्य संख्येवरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा रंगली होती। शिवसेनेनं 4 सदस्यांची भूमिका घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र 2 सदस्यांची भूमिका घेतल्याचं सांगितलं जात होतं। मात्र अखेर 3 सदस्यीय प्रभाग पद्धती स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या संदर्भातील अध्यादेश राज्यभरांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला। राज्य सरकार ने नगर पंचायती 1 सदस्य प्रभाग आणि नगरपालिका नगर परिषदेसाठी 2 सदस्य प्रभाग आणि महापालिकेसाठी 3 सदस्यांचा प्रभाग म्हणजे पॅनल तयार करण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेतलाय आणि यामुळे नागरिकांना जलद गतीने सोयी सुविधा मिळतील, मूलभूत सोयी सुविधा मिळतील आणि त्या भागाचा विकास जलद गतीने होईल आणि नागरिकांना जे नगरसेवकांच्या माध्यमातून जी कामं केली जातात त्यांना सोयीचं होण्यासाठीच हा निर्णय घेतलेला आहे। भारतीय जनता पक्षाचं ज्याला आणि शिवसेनेचं ज्याला सरकार आलं त्यावेळेला त्यांनी 4 प्रभाग केला। आता हे परत ज्याला 3 सरकार आले त्यावेळेला त्यांनी प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे दिला होता तो 1 प्रभाग, एक परत एकच उमेदवार तिकडे पाहिजे म्हणून। त्याप्रमाणे निवडणूक आयोगाने देखील राज्य सरकारला जे कळवले त्याप्रमाणे एक उमेदवारच उभा करायचा झालं। आता परत काल ह्यांनी ठरवलं की परत 3 प्रभाग करायचा। मुळात अशी कुठचीही पद्धत नाही आहे देशात। जर समजा तुम्ही कायद्याने बघितलं तर अशी कुठचीही पद्धत कुठच्याही राज्यामध्ये कोणत्याही महानगरपालिका या असल्या प्रभागाने निवडणूक लढवत नाहीत। तिकडे प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही कायद्याने जर बघितलं तर प्रत्येक म्हणजे खासदारकीला 1 उमेदवार, आमदारकीला 1 उमेदवार, महानगरपालिकेला 1 उमेदवार, अगदी तुम्ही ग्रामपंचायतीपर्यंत घेतलं तर 1 उमेदवार हीच पद्धत आहे। हे महाराष्ट्रात कुठून सुरू झालं आणि हे का, याचं फक्त एकमेव कारण म्हणजे सत्ता काबीज करणे आणि त्याच्याप्रमाणे आपापल्या पद्धतीने ते प्रभाग तयार करणे आणि मग त्यातून पैसा ओतून निवडणुका जिंकणे। या सगळ्या गोष्टींचा त्रास हा लोकांना का, लोकांनी एका उमेदवाराला मतदान करायच्याऐवजी लोकांनी 3-3 जणांना का मतदान करायचं, 3-3 मशीनवरती बोटं का त्यांनी दाबायची, बटणं का दाबायची, म्हणजे सर्व लोकांना जनतेला गृहीत धरायचं, आपल्याला हवंय त्याप्रमाणे प्रभाग करायचे। खरं तर हे योग्यच नाही, हे कायदेशीर नाही। 2 प्रभाग, 3 प्रभाग, 4 प्रभाग हे कसला खेळ चालू आहे? उद्या तुम्ही 3-3 आमदारांचा एक प्रभाग करणार आहात का कि 3-3 खासदारांचा एक प्रभाग करणार आहात का? म्हणजे खाली ग्रामपंचायतीला नाही चालत, तिकडे चालतं, तिकडे 1-1 उमेदवार, जिल्हा परिषदेला 1-1 उमेदवार, महानगरपालिकेला फक्त प्रभाग आणि हे ह्यांच्या फक्त फायद्याचं। मला असं वाटतं लोकांनी, माझी राजकीय पक्ष म्हणून आम्ही सगळ्या आवाज उठवू वगैरे सगळ्या गोष्टी करू, परंतु माझी विनंती आहे लोकांना, जनतेला, की लोकांनी कोर्टात जावं, लोकांनी निवडणूक आयोगाकडे जावं। तर नाशिक दौऱ्यादरम्यान मनसेकडून पोलिसांची परवानगी न घेता शहरात विनापरवानगी होर्डिंग लावण्यात आले आणि त्यावरून आता हा होर्डिंग वॉर चांगलाच तापलाय। यानंतर आज पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना समज देण्याची विनंती केली। दरम्यान काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजकीय फलक पोलिसांनी महापालिकेच्या पथकांकडून काढून घेतला। दरम्यान ही कारवाई सुरू असताना मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालत कारवाईस विरोध दर्शवला, मात्र पोलीस संरक्षणात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने फलक काढून घेतले। आयुक्त दीपक पांडेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत बागे। राज ठाकरेंचा पहिलाच दौरा जो आहे नाशिकचा तो पहिलाच दिवस वादग्रस्त झाला, कारण त्यांचे अनेक पोस्टर्स या ठिकाणी लागले होते ज्या ठिकाणी ते उतरले, पण ते सगळे पोलिसांनी काढण्यात आले। पोलीस आयुक्त दीपक पांडे आता आपल्या सोबत आहेत। काल पोस्टर्स काढले, आज परत सगळे पोस्टर्स लागलेले दिसत आहेत। आणखीन तुमची राज ठाकरे यांची भेट काय नेमकं गणित कळत नाही आहे?
नाही याच्यामध्ये मी तर फक्त सदिच्छा भेट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये राज ठाकरे साहेब मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे जे की एक राजकीय पक्ष आहेत निवडणूक आयोगाद्वारा रेकग्नाइज राजकीय पक्ष आहेत आणि त्याच्या एक जबाबदार पक्षाचे एक प्रमुख आहेत जबाबदार नेते आहेत आणि महानगरपालिकाची निवडणूक जी आहे ते या ठिकाणी आता त्याचे सुरुवात विविध पक्षांकडून आता होणार आहे तर या संदर्भात जे कोणी महत्त्वाचे पॉलिटिकल पार्टीचे जे कोणी महत्त्वाचे इन्चार्ज किंवा अध्यक्ष किंवा असे जबाबदार पदाधिकारी येतील त्यांची सदिच्छा भेट आम्ही घेणारच आणि त्या निमित्ताने मी त्यांची आज भेट घेतलेली आहे. नक्कीच एकीकडे राज ठाकरे यांची सदिच्छा भेट आणखी दुसरीकडे मनसेच्याच अनेक कार्यकर्त्यांविरुद्ध या पोस्टर प्रकरणानं गुन्हे दाखल. तुमच्या या सदिच्छा भेटीमध्ये पोस्टरचा विषय काही झाला नाही का? नाही, या संदर्भात पोस्टर बॅनर्सवर काही साहेबांशी माझी चर्चा झालेली नाही आहे. फक्त एक सदिच्छा भेट होती आणि त्याच्यामध्ये साहेबांनी असा विश्वास संपादन केलेला आहे की पोलिसांनी दिलेल्या निर्देशाचे पालन सर्वांनी केले पाहिजे आणि या संदर्भात जे आहेत ते माझी अशी अपेक्षा आहे की जे जिल्हा स्तराचे जे कार्यकर्ते आहेत आणि त्या ठिकाणीचे जे पदाधिकारी आहेत ते साहेबांचे हे जे विश्वास संपादन करण्याचे जे त्यांचे मत आहे त्याच्याकडून ते शिकतील आणि पोलिसांनी जे निर्देश दिलेले आहेत हे फक्त कुठला एक पक्षासाठी नाही आहेत, हे सर्वांसाठी आहेत. राजकीय पक्ष असू द्या, सामाजिक पक्ष असू द्या, NGOs असू द्या, इंडिव्हिज्युअल्स असू द्या, सर्वांसाठी आहेत आणि हा शहराच्या भलेसाठी आहेत. महानगरपालिका निवडणूक एरर फ्री, टेन्शन फ्री आणि व्हायलन्स फ्री जावं याच्यासाठी आहे आणि याच्यामध्ये पोलीस आयुक्त आपली भूमिकेवर ठाम आहेत की याच्यामध्ये कोणीही उल्लंघन करत असेल तो कुठलाही पक्षाशी असू द्या त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल इरेस्पेक्टिव्ह ऑफ द पार्टी लाईन्स वेदर इन गव्हर्नमेंट ऑर आउटसाइड द गव्हर्नमेंट. पुन्हा एकदा पोस्टर्स सगळे लागलेले आहेत, आता हे पोस्टर्स काढून घ्यावे अशी प्रकारची अपेक्षा पोलीस आयुक्त व्यक्त करताय, पण जर नाही काढले तर कडक कारवाईचा इशारा सुद्धा देत आहे. बघूया आजच्या दिवसात अजून काय काय घडामोडी घडतायत ते, पण एक मात्र निश्चित की शहर विद्रुपीकरण होऊ नये याकरता पोलिसांनी उचललेलं हे पाऊल हे नक्कीच महत्वाचं मानलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तर याबद्दल खुद्द राज ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया. होर्डिंग नाही लावली पाहिजे, शहर विद्रुप होत ते एवढं निश्चित. तुम्हाला आठवत असेल तर हे मीच सांगितलं होतं सुरुवातीला, पण मीच सांगत आलो की हे होर्डिंग बिल्डिंग लावू नका, शहर घाण होतं. पण झालं कसं की ते फक्त आमचीच होर्डिंग लागायची नाही. आमचे लोक म्हणाले साल हे बाकीच्यांची लागतात आपलेच लागत नाही. म्हटलं काय करायचं करा आता पण.